जानता राजा शिव छत्रपति भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती होती असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे आमचे मित्र मंजूरबाई, बाळासाहेब, काका, बप्पा, किरण गायकवाड, आमचे विभाग प्रमुख आगलावे, बाळासाहेब पवार, या हा जो कार्यक्रम आपण आज ठेवलेला आहे मिरगणे मित्रमंडळाचा, या मिरगणे मित्रमंडळाचे आमचे शाखा प्रमुख महादेवजी लोखंडे, अमोलजी ओहोर, उपशाखा प्रमुख ज्योतिराम गायकवाड, सतीशजी मोरे, विश्वनाथ सोनवणे, रवींद्रजी गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, विलास वाघसर, बालाजी गायकवाड, धनाजी मोरे, इथं उपस्थित असणारे सर्व तरुण, युवक, शेतकरी बंधूंनो आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता बहिणी, आपण मागच्या मला एक 15 दिवसापूर्वीच बी बियाणे वाटपाच्या निमित्ताने भेटलो होतो। खर तर अजून बऱ्याच गावाला मित्रमंडळाच्या निमित्तानं भेटी देणं, तिथं माझी मनोगत व्यक्त करणं याची आवश्यकता आहे, परंतु या गावातून एवढा आग्रह झाला की 15 दिवसात दुसऱ्या वेळेस इथं सभा ठेवावी लागली आणि एका गावामध्ये 2 शाखा काढण्याचा पहिला मानही या गावाने घेतला। त्या मिरगणे मित्रमंडळ याच्या शाखा काढण्यामागचा उद्देश काय आहे? बार्शीच राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि युवकाची झालेली दशा आणि दिशाहीनता याच्या बाबतीत आताच किरण ज्या गोष्टी आपल्यापुढे मांडल्या, युवकांना चुकीच्या दिशेने पाठवणं, राजकारणासाठी त्यांचा उपयोग करून घेणं, 18 ते 28 हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं स्वतःच्या आयुष्याला दिशा देण्याचं वय, 18 वर्षाच्या नंतर 12वी झालेली असते, पुढचं ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर नोकरी व्यवसाय, लग्न करून संसाराला सुरुवात करायची, हा बरोबर हा सुवर्ण कालखंड असतो। नेमकं या कालखंडामध्ये अंगात जोश असतो, तरुण रक्त असतं, गरम रक्त असतं, परंतु जगाचा अनुभव नसतो, त्यामुळं आपण जसं बघतो एखादा कुंभार माती कालवून ठेवलेली असती, गोळा करून ठेवलेला असतो, तसा हा 18 ते 28 हा कालखंड जो एक मातीचा गोळा बनवलेला आहे त्याच्यापासून छानशी मूर्ती बनवायची का त्याचं विद्रूप कशात एखाद्या विद्रूप मूर्तीत रूपांतर करायचं हा तसा मूर्तिकार ठरवतो, किंवा कुंभार एखादं छानस त्याच्यामधून मडकं बनवायचं का काय करायचं हे ठरवतो, त्याप्रमाणे या 18 वर्षाच्या चिखलाच्या गोळ्याला कुठल्या रूप द्यायचं हे ठरवायचं वय असत। नेमकं अशा वयामध्ये हे तरुण जर चुकीच्या हातामध्ये गेले आणि मागच्या 2 पिढ्या पाठीमागची 20 वर्ष 18 ते 28 2 पिढ्या अशा चुकीच्या राजकारण्यांच्या हाती आपले युवक मित्र आपण दिले आणि 2 पिढ्या बाकीच्या बर्बाद केले, किरकोळ गोष्टीमध्ये प्रत्येक गाव असेल, प्रत्येक गल्ली असेल, प्रत्येक वार्ड असेल, शहरातील असेल, ग्रामीण भागातील असेल, 2 गट, 1 आजीचा 1 माजीचा,
त्यांना वेगवेगळ्या मार्गाने त्या दोघांमध्ये दुसबूस चालू ठेवायची. दोन गटामध्ये किरकोळ वाचावाची झाली. नेत्याकडे गेला, नेत्याने सांगायचं काय बांगड्या बघलीत काय तुस्ती बाचाबाची करून आलाय, जा हातपाय तोडून ये, पुढचं मी बघतो. अशा पद्धतीचं घाणेरड राजकारण आणि दोन पिढ्या बर्बाद करायचं पाप या लोकांनी केलं. त्याच्यातून कुठतरी आता कमीत कमी येणारी नवीन पिढी तरी सुधरवावी, त्या नवीन पिढीला तरी योग्य दिशा द्यावी. आणि ही पिढी, हे तरुण 18 ते 28 मधला तरुण जर संघटित करायचं असेल तर त्याला त्या संघटनेच्या माध्यमातून, मित्र मंडळाच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यातला युवक मला संघटित करायचा आहे. त्यांचे मेळावे घ्यायचे, त्यांच्या आयुष्याला दिशा द्यायची, त्यांच्या शैक्षणिक अडचणी असतील त्याला मार्गदर्शन करायचे, त्या अडचणी दूर करायचे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी प्रत्येक वर्षी कमीत कमी 10 युवक ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये आणि त्यांच्या कॅपॅसिटी आहे, हुशारी आहे, त्यांना दत्तक घेतो आणि त्यांच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी माझ्या अंगावरती घेतो. मला ह्या राजकारण्यांनी ज्यांनी तुमच्या माझ्या मतावरती सत्ता उपभोगली, सत्तेतून पैसा पैशातून सत्ता या पद्धतीचं राजकारण केलंय, त्यांनी आता एक दाखव, एका युवकाला मी दिशा दाखवली आहे. त्याच्या शिक्षणाचा खर्च उचललाय, त्याला कुठेतरी चांगल्या मार्गाला लावलंय. मग यातून जर या युवकाला कुठेतरी आजपर्यंत ज्या आपण चुका केलेल्या आहेत त्या सुधरवून त्यांचं आयुष्य चांगल्या दिशेनं न्यायचं असेल तर हा युवक संघटित करण्याची आवश्यकता वाटते मला. म्हणून मी ह्या मित्रमंडळाची स्थापना केलेली आहे. आज पाठीमागील 3 वर्षापासून ज्यावेळी समाजसेवेचं व्रत घेतलंय तसं समाजसेवेचं काम मागच्या सभेची मी सांगितलं होतं, मागच्या 25 वर्षापासून करतोय. पण पूर्वी व्यवसायानिमित्त तुमच्या समोर येऊ शकत नव्हतो, पाठीमागील 3 वर्षापासून मात्र तुमच्या समोर येऊन तुमच्यात मिसळून काम करतोय. आजही बार्शी तालुक्यातली रस्त्याची दुर्दशा तुम्हाला माहितीये, एवढी वाईट अवस्था असतानाही ज्यांनी तुमच्या मतावरती सत्ता भोगली त्यातल्या एकालाही वाटलं नाही का आपल्या खिशातलं तर सोडून द्या, परंतु कुठतरी शासनाच्या निधीतून एवढी ही वाईट परिस्थिती रस्त्याची आहे, आपण 67 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, त्यानंतर तर यांना काहीतरी वाटायला पाहिजे. आणि हे रस्त्याच्या बाबतीत काहीतरी करावं हे ज्या लोकांना वाटत नाही त्यांना माझ्यावरती कसलीही टीका करायचा अधिकार नाही. आज ज्या ज्या गावातून जातोय, जिथं जिथं रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, आजही बार्शी तालुक्यामध्ये पाठीमागच्या 1 महिन्यापासून जवळपास 7 ते 8 गावचे रस्ते मी लोकसहभाग करून केले. मी माझ्या खिशातून 100% नाही केलं, परंतु त्यासाठी लागणारं मटेरियल जर मी माझ्याजवळच दिलं तरी त्या गावच्या लोकांनी स्वतःचा घाम गाळलाय, स्वतःचा घाम गाळून ते रस्ते बनवलेत. 7 ते 7 गावचे रस्ते आज तयार आहेत. अशा पद्धतीनं जनतेत मिसळून पाठीमागच्या 3 वर्षापासून काम करतोय. परंतु अलीकडे सेवायात्री ही एक दीर्घावली चिटकवत चालली. लोक उपाधी देत आहेत, कधी माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं, मनातही आलं नव्हतं की आपण काम करतोय याला असं काहीतरी आपल्याला उपाधी मिळेल. प्रामुख्यानं ह्या 8-10 दिवसामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात सेवायात्री चाललंय. मी सेवायात्री आहे नाही मला माहित नाही, ते तुम्ही ठरवायचं. या युवकांसाठी भावी माझ्या बऱ्याच काही योजना आहेत. महिलांसाठी येणाऱ्या 7 तारखेला वैरागला महिला बचत गटाचा मेळावा घेतोय. त्या महिला बचत गटाचा मेळावा झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की या महिलांच्या हाताला काम आणि त्यांच्या कष्टाचा आज जो त्यांना मोबदला मिळतोय त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त त्यांना मोबदला आणि कुणाचा नोकर म्हणून न राहता स्वतः मालकीन म्हणून काम करण्याची संधी त्यांना मी उपलब्ध करून.
आजपर्यंत महिलांचे मेळावे घेणं आणि त्यांना भूलथापा द्यायचे बऱ्याच राजकारण्यांनी प्रयत्न केलेले आहेत, पण त्यातून काहीही आउटपुट निघालेला नाहीये. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या मेळाव्याच्या नंतर जास्तीत जास्त पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा मेळावा अत्यंत यशस्वी झालेला आहे आणि त्या महिलांच्या हाताला काम देण्यात मी यशस्वी ठरलेलो आहे. आता सरांनी सांगितलं बार्शीचे कुलकर्णी त्यांचा जो उद्योग आहे चकल्या बनवणं असेल खाद्यपदार्थ तयार करणं असेल त्या माध्यमातून महिलाला हातात देणं महिलांच्या हाताला काम देण्याचं खूप मोठा उपक्रम आम्ही राबवतोय. त्याचबरोबर युवकांसाठी उद्योजकता शिबिर जे राबवतोय त्याच्या माध्यमातून युवकांसाठी शासनाच्या कुठल्या योजना आहेत बँकाच्या कुठल्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून कसं आपापल्या गावात उद्योग व्यवसाय उभा करता येईल प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याला लागणारं खत असेल बी बियाणं असेल त्याची दुकानं असतील किंवा शेतीमालावरती काही प्रक्रिया करणारे उद्योग असतील छोटे मोठे त्याला काही जास्त भांडवल लागत नाही या पद्धतीचे काही उद्योग त्याच्या गावात उभारणं यासाठीच उद्योजकता शिबिर ही लवकरच घेतोय. मी येणारी विधानसभा लढवणार आहे हे मागच्या सभेमध्येच मी जाहीर केलेलं आहे, परंतु तुमच्या पुढे येताना मी पूर्ण बार्शीच्या विकासाचा आराखडा घेऊन पुढे येणार आहे. पूर्ण मास्टर प्लॅन माझा तयार आहे. प्रत्येक गावासाठी बार्शी शहरासाठी रस्ते विकास असेल प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी जे काही उद्योगधंदे उभारणं असेल पाण्याच्या योजना असतील किंवा प्रत्येक बाबतीतलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या सगळ्यांचा मास्टर प्लॅन आज माझ्याकडे तयार आहे. योग्य वेळ येता तो मास्टर प्लॅन तुमच्या सर्वांच्या हातात पडलेला असेल आणि मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय. पाठीमागील 25 वर्षापासून काम करत असताना मी जो तुमचा विश्वास समाजाचा विश्वास मिळवलेला आहे त्यामुळे त्या मास्टर प्लॅनवरती तुम्ही निश्चित विश्वास ठेवणार याची मला खात्री आहे. आज या पंचकृषीतील सोडा अख्ख्या महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीने जर समोर येऊन सांगितलं की मिरगणे खोटं बोललाय मिरगणेने शब्द दिलाय तो पाळला नाही मिरगणेनं मला फसवलंय असं या महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीने जर समोर येऊन सांगितलं ना मी त्या क्षणाला राजकारणातून आणि समाजकारणातून निवृत्त होईल. त्यामुळं माझा मी जो शब्द देतो तो शब्द पाळण्यासाठीच असतो. तो शब्द म्हणजे आश्वासन नसतं ते वचन असतं. त्यामुळं तुमच्यासाठी जो काही मास्टर प्लॅन तुमच्या समोर देईल तो तुमची जर साथ लाभली तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो मास्टर प्लॅन सक्सेसफुली पूर्ण केलेला असेल आणि बार्शी हे महाराष्ट्राच्या नकाशावरती जसं की लातूर प्रगतीमुळं महाराष्ट्राच्या नकाशावरती पुढे गेलेलं आहे त्या पद्धतीनं बार्शी हे महाराष्ट्राच्या नकाशावरती अग्रगण्य झालेलं असेल. आज जे आपण बार्शी कुठे आहे मी महाराष्ट्रभर फिरतो व्यवसायाच्या निमित्तानं फिरतो वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं फिरतो विदर्भात गेल्याच्या नंतर खानदेशात गेल्याच्या नंतर कोकणात गेल्याच्या नंतर हे बार्शी कुठे आहे विचारलं जातं. ज्यावेळेस मार्ग सांगितला जातो त्यावेळेस ते लातूरला जाताना लातूरच्या अलीकडे काहीतरी विचारलं जातं पण मला लातूरच्या अगोदर बार्शीचं नाव आलेलं बघायचं आहे आणि त्यासाठी फक्त मी आज तुमच्या पुढे उभा आहे. या बार्शीच्या आजी माजी राजकारण्यांनी स्वतः तर काही केलेलं नाहीये सत्ता उपभोगली सत्य कुणी तुमच्यासाठी काही केलं नाही. आमदार कोट्यातली कामं करणं म्हणजे हा विकास नव्हे. आमदार कोटा हा दिलेलाच असतो प्रत्येकाने खर्चच करायचा असतो त्यामुळे आमदार कोट्यातली कामं करणं त्याला कसलाही विकास म्हणत नाही. 1999 साली जे उजनीचं पाणी बार्शी लिफ्ट योजनेच्या माध्यमातून बार्शीला 99 साली 75% काम पूर्ण झालेलं होतं ते राहिलेलं 25% काम यांना पाठीमागील 15 वर्षामध्ये करणं झालं नाही. आजीनं 2 टर्म सत्ता उपभोगली मंत्रीपदं घेतली माजीनं 1 टर्म सत्ता उपभोगली पण यांना त्याच्यापैकी 25% 25 रुपयाचंही काम करता आलं नाही. ते जर ह्यांनी पूर्ण केलं असतं
जसे की शेजारच्या मतदारसंघात बबन दादांनी आपल्या पाठीमागे स्कीम सुरू होऊन 2004 मध्ये पूर्ण केलं आणि आपल्या भागाचं जिथं की आपण म्हणतो कुसळ होत नाही अशा माढा तालुक्याचं नंदनवन केलं आपण बघतोय. माढा तालुक्यातून जाताना जिकडं तिकडं त्या सिंहा नदीच्या अलीकडे 10 किलोमीटर पलीकडे 10 किलोमीटर असा पूर्ण बेल्ट उसाचा झालेला आहे. अशा पद्धतीचं जर ह्या लोकांनी काही काम केलं असतं तर निश्चित म्हणता आलं असतं की या लोकांनी आमचा विकास केला आहे. पण फक्त आमदार कोटा, त्या आमदार कोटाही 10% द्यायचा किंवा स्वतःच काम करायची. इकडं मात्र तुमच्यात 12 लावायच्या गटाच्या नावाखाली 60-40 बार्शी तालुक्यात परवलीचा शब्द झालाय. परवा याला गेलो होतो तांबेवाडीला, तंडा लमान तंडा जो आहे तिथं गेलो होतो. तिथल्या आळणी लोकांना तो 40 शब्द माहीत झालाय. एक रस्ता असेल रस्त्याच्या दोन्ही बाजूचे साईड पट्टी चालू असतील तर सांगितलं जातं ही साईड पट्टी आजीची आहे आणि ही माझीची आहे. म्हणजे हे वाटून घेताना मात्र ह्यांना दुश्मनी आठवत नाही, भांडणं आठवत नाही. कोर्टामध्ये एकमेकाच्या विरोधात केसेस टाकल्या जातात. किती केसेस तर निकाल लागलो, किती केसेस मध्ये एकमेकाच्या विरोधात निकाल लागला, किती केसेस मध्ये एकमेकाचं नुकसान झालं, ही नाटक आहेत तुम्हाला दाखवायची. फक्त पेपर मध्ये येण्यापुरतं भाषणबाजी करण्यापुरती कोर्टात केसेस टाकायच्या आणि विसरून जायचं. ती केस तिकडं जागेवरती केसचा निकाली काढली जाते. कुणालाही कसलाही त्रास होत नाही. तुम्हाला दाखवण्यापुरतं एकमेकाच्या दुश्मनीचं नाटक केलं जातं. परवा यांचाच एक कार्यकर्ता म्हटला, आमचा नेता सांगत होता की मिर्गने ही व्याजासारखं राजकारण करायला लागलाय. जनतेला बिघडवायचं काम करतोय, जनतेला नाचवाय लागलाय, असलं राजकारण आम्ही केलं नव्हतं. म्हणजे तुमच्यासाठी पाणी देणं, तुमच्यासाठी बी बियाणं देणं, तरुणांसाठी कुठतरी पोलीस अकॅडमी करणं, वेगवेगळे उपक्रम राबवणं, हे ह्यांच्या दृष्टीनं घाणेरडं काम आहे. तुम्हाला वाईट सवय लावतोय. चांगल्या सवयी काय? त्यांनी सांगितलं विधानसभा आली 3 महिने राहिले की आमच्या 10-20 पोरं पाठवतो आम्ही, त्या गटातल्या दोघा तिघाला बडवतो. ती दोघं तिघाजण पोलीस स्टेशनला जाते, कंप्लेंट दिले की आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बसतो, पोलीस स्टेशनला शिवीगाळ करतो, तिथनं दोघांना सोडवून घेऊन येतो. मग तो त्याची 10-20 माणसं पाठवतो, आमच्या 2-3 पोराला मारतो. परत तेच मी पोलीस स्टेशनला जातो, तो पोलीस स्टेशनला त्याचा फोन येतो, त्यांना आम्ही सोडवून घेऊन जातो. अशा पद्धतीने एकदा आम्ही यांच्यात पेटवून दिलं तरुणामध्ये की प्रत्येक गावाचं वातावरण दमतण, ह्या बाजूची पार्टी ह्या बाजूला हाटली जाते, इकडची इकडं हाटली जाते, एकमेकाला साधे तंबाखू सुद्धा मागत नाहीत, एकमेकाबरोबर चहा सुद्धा पित नाहीत. हे ह्याला मत द्यातात, ते ह्याला मत द्यातात, आमची निवडणूक होऊन जाते, पुन्हा 5 वर्ष आम्ही ह्यांना विचारायला जात नाही. पण त्या मिर्गणेमुळं आज तुमचे कार्यकर्ते येत आहेत. हो, ते आमच्या साखरमध्ये असं झालं की दिली आणि तो वाटप केलं, तीर्थयात्रेला नेलं होतं, त्यामुळं आता ते गावातले लोक म्हणतायत ज्याने अजून सत्ता उद्भोगली नाही, कुठल्या सत्तेत नाही, कुठलंही पद नाही, असा माणूस एवढं करतोय, ज्याला आम्ही निवडून दिलंय त्या तुमच्या नेत्याला सांगा ना काहीतरी करायला. प्रत्येक गावातून अशा लोकांच्या तक्रारी यायला लागले, कार्यकर्ते येऊन म्हणायला लागले आम्हाला गावात मतं मागायला जागा नाही, नेत्यानो काहीतरी आमच्या गावासाठी करा, आमची एकदम वाईट परिस्थिती ह्या लोकांनी मिर्गणेने करून टाकली आहे, आज माझ्या नावानं शिमगा करायचं काम चालू. माझ्याकडे दाखवायला बोट दाखवायला जागा नाही, माझ्यावरती एक किंचित ही कलंक नाही. मी मला जाहीरपणे सांगितलं, माझ्या बाबतीत तसं जर कोणी सांगितलं गेलं तर त्या क्षणाला मी जाहीरपणे निवृत्ती स्वीकारेन. मग काय करायचं, काय आरोप तरी काय करायचे? आता आरोप चालू केले मिर्गणे अजित पवारचा काय म्हणते, अजित पवारची पिल्लावड आहे. मित्रांनो, आजपर्यंत मी तुमच्याकडे मतच मागायला आलो नाही, कुठलं राजकारणाच्या निमित्तानं कुठल्या निवडणुकीत उभं राहिलो नाही. शिवसेनेसाठी 92 पासून काम करतोय, पण शिवसेनेचं साधं
शाखा प्रमुखाचं सुद्धा मी कधी पद मागितलं नाही. माझा व्यवसाय गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिपचा करत असताना ज्याची कुणाची सत्ता असेल, जो कोण तिथं मंत्री असेल, जो कोण अधिकारी असेल, त्याच्याकडे कामानिमित्तानं मला किंवा कुठल्याही व्यावसायिकाला जावं लागतं. अगदी टाटा बिर्ला असेल, अंबानी असेल, अगर साधा आपला लहानसान MIDC काम करणारा उद्योग करणारा एखादा छोटासा उद्योगपती असेल, शासनाकडे विविध योजनांसाठी विविध मंजुऱ्यासाठी जावंच लागतं. आणि ते जाणं म्हणजे अजित पवारची पिल्लावळ होत नाही. ते अजित पवारचंही धाडस नाही की त्यांनी माझ्याकडे बोट दाखवून सांगायचं की मिर्गनेवरती माझा एक किंचित उपकार आहे. पण पहिलं पालकमंत्र्यापासून सुरुवात कर. 6 निवडणुका लढवल्या, 6 चिन्हावरती. कुठे गेली तुमची लॉयल्टी? 1995 ते 1999 युती शासनाचं सरकार असताना मी जबाबदारीने सांगतोय, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांकडे मातोश्रीवरती हा माणूस गेला. बाळासाहेब जेवण करत होते, त्यांच्याकडे मंत्रीपदाची मागणी केलेली होती, बाळासाहेबांना बोलवलेलं होतं. बाळासाहेबांनी एकच प्रश्न विचारला, दिलीपराव तुम्हाला जर मंत्रीपद दिलं तर तुम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार का? या माणसाने बाळासाहेबांच्या ताटातली भाकरी उचलली आणि भाकरीची शपथ घेऊन सांगितलं की साहेब मी मरेपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार. किती दिवस राहिले हो? लाल दिवा गेला, 99 साली निवडणूक लागली, 24 तास सुद्धा हा माणूस शिवसेनेबरोबर राहिला नाही. हा किस्सा स्वतः बाळासाहेबांनी सांगितलेला आहे. आणि ह्या माझीचं तर विचारायची सोय नाही. 95-96 पर्यंत काँग्रेस बरोबर काम केलं, शिवसेनेत आला हा माणूस, शिवसेनेत आम्ही ह्या माणसाला आमदार केलं, त्याची परिस्थिती काय होती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. निवडणूक लढवायची आर्थिक ताकद नव्हती, ती आर्थिक ताकद ह्या मिर्गनेने दिली. 99 सालच्या ह्याच्या निवडणुकीचा खर्च मिर्गनेने केलाय, 2004 सालच्या ह्याच्या निवडणुकीचा खर्च मिर्गनेने केलाय, त्यावेळेस हा आमदार झालाय. त्यानंतर राजकीय स्वार्थासाठी आणि राजकीय स्वार्थापेक्षा आर्थिक स्वार्थासाठी नारायण राणेंची दलाली करण्यासाठी त्या माणसाने शिवसेना सोडली, बाळासाहेबांवरती आरोप केले, उद्धव साहेबांवरती आरोप केले आणि काँग्रेसवरती झाले. आणि आज लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी यांना ज्यावेळेस काही शिवसेनेच्या नेत्यांनी विचारलं की शिवसेनेत प्रवेश करणार का, यांनी सांगितलं अजिबात नाही, या अपक्ष निवडणूक लढवणार, तुम्ही मला बाहेरून पाठिंबा द्या. उद्धव साहेबांनी स्पष्ट नकार दिला, अजिबात जमणार नाही. पण प्रत्येक वेळेस हा बन अडवाय लोकसभा झाली, तुम्ही भरभरून मतं दिली, 1255,000 लीड ते बघितल्याच्या नंतर ह्या माणसाचे डोळे फिरले आणि शिवसेनेत प्रवेश केलाय तर केलाय, बघू द्या आता पुढे काय होतं. असं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी टोपे बदलणाऱ्यांनी माझ्यावरती असे घाणे डायरेक्ट करू नये. ही जनता एवढी दुधखुळी राहिलेली नाही असे पागल आरोप केल्यावर ते खरं मानायला. जनता स्वतःच्या डोळ्यांनी बघते मिर्गने काय आहे, 3 वर्षापासून मिर्गने काय करतोय, त्यांच्यासारखं 3 महिने तुमच्या पुढे येऊन तुमच्यात मारामाऱ्या लावून आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये फक्त पैसे वाटून ताटली बाटलीचं राजकारण करून आणि दारू पाजून तुमची मतं मागणं असं मिर्गने कधीच करणार. मला तुम्हाला दारू पाजून तुमची कच्ची बच्चीला बिघडवून मला राजकारण करायचं नाही, मला त्या पद्धतीनं निवडून यायचं नाही. मला अत्यंत चांगल्या लोकशाही पद्धतीनं जर तुम्ही निवडून दिलं तरच निवडून येऊन तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. मला माझ्या पोटा पाण्यासाठी राजकारण करायचं नाही. माझं पोट भरलेलं आहे, कष्टाने भरलेलं आहे. मला जे ओळखतात त्या प्रत्येकाला माहिती आहे मिर्गनेनं पाठीमागच्या 25 वर्षात 2500 वर्षाचं कष्ट केलेलं आहे. दिवसाचे 16-16 तास मी कष्ट केलेले आहेत.
माझं दिवसाचं रनिंग महिन्याचं रनिंग असायचं 15,000 किलोमीटर, म्हणजे सरासरी मी दिवसाचे 500 किलोमीटर फिरत होतो, एवढं कष्ट करून मी पैसे कमवले. यांच्यासारखं राजकारणातनं तुमच्या खिशातला पैसा लुटलेला नाहीये. ज्यांना खायला अन्न नव्हतं त्यांनी आज हजार एकर जमिनी घेतलेत आणि हजार कोटीचे मालक झालेत. या पद्धतीचं मला राजकारणातून पैसा कमवायचा नाही, मला राजकारण करायचं ते फक्त तुमच्यासाठी. आणि त्यामुळं मी तुमच्या पुढं मताचा दोघवा मागणार नाही, मताची भीक मागणार नाही. जर तुम्हाला वाटलं मिर्गने माझ्यासाठी, आमच्यासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या तालुक्यासाठी काहीतरी करेल तर आणि तरच तुम्ही मला मत द्यायचं. जर तुमच्या पुढं जे काही उमेदवार उभा असतील त्यांचा तुम्ही अभ्यास करावा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं फक्त एक सेकंद त्या मतपेटीच्या पुढे गेलात ना, तिथलं बटन दाबायचं अगोदर फक्त एक सेकंद डोळे दाखायचे, पाठीमागचा इतिहास समोर आणायचा आणि काय योग्य आहे माझ्या स्वतःसाठी सोडा, माझ्या कच्च्या बच्च्यासाठी, त्या पुढच्या पिढीसाठी काय योग्य आहे याचा विचार करायचा आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या बटनावरती बोट दाबायचं. एवढीच मी आपल्याला या प्रसंगी विनंती करतो. माझ्या स्वतःच्या गावाने जेवढं मला प्रेम दिलंय त्याच्यापेक्षा काकांवर जास्तीचंच प्रेम या गावाने मला दिलंय हे मी कधीच विसरणार नाही. भविष्यात या गावासाठी काहीतरी चांगलं करायची संधी मला मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज इथं येताना बार्शीच्या एका कार्यक्रम उशीर होत गेल्यामुळं तुम्हालाही तुमच्याकडे यायला उशीर झाला, एवढ्या उशिराच तुम्ही एवढ्या प्रेमानं माझी वाट बघत थांबला. आमची येताना चर्चा झाली होती की आता एवढा उशीर झालाय, लोक सगळे निघून गेले असतील, 10-5 जण असतील त्यांच्याबरोबर आपण कट्ट्यावरती बसू, गप्पा मारू आणि निघून जाऊ, परंतु एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही खरोखर हे कुठल्या जन्मीचं पुण्य आहे माहिती नाही, कुठले ऋणानुबंध आहे माहिती नाही, पण एवढ्या उशीरपर्यंत तुम्ही थांबून जे माझ्यावरती माया प्रेम करताय, माझ्याकडे कुठलीही सत्ता नाही, माझ्याकडे कुठलंही पद नाही, हे शाखा काढणारी मुलं तुमच्या गावातलीच आहेत, त्यांना विचारू शकता की शाखा काढण्यासाठी त्यांना कुठे दमदाटी केली गेले, हे माझी शाखा काढ का, कुठली पैशाची लालूच दिली गेले, कुठली वेगळ्या प्रकारची लालूच दिली गेले, ते उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत. 138 गावातल्या शाखांच्या याद्या माझ्याकडे आलेल्या आहेत. एका गावातून 60-70-80-100-150 युवकापर्यंत याद्या आहेत. त्यामुळे उत्स्फूर्तपणे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय, पाठिंबा मिळतोय, त्याबद्दल सर्वांचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. आयुष्यभर हे ऋण माझ्या अंगावरच ठेवणार आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करणार आहे, पण ऋणातून मुक्त होणार नाही, कारण ऋणातून मुक्त होणं म्हणजे आपली जबाबदारी संपवणं. मला शेवटपर्यंत जबाबदारी संपवायची नाहीये. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला माझ्या या तालुक्यासाठी, या तालुक्यातील जनतेसाठी काही ना काहीतरी करत राहायचंय आणि करत राहणार, एवढाच शब्द आपल्याला या प्रसंगी देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.